ठाकरे। चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात 8 नोव्हेंबरला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळी जिल्हा मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गेडाम, वाल्मिकी मत्स्यपालन मूलचे प्रतिनिधी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी, चंद्रपूरचे निखिल नरड, नंदुरण दिवे, जितू टिंगुसले, गणेश मेश्राम, अजय पोहणकर, राजू जराटे, पंकज शेंडे यांची उपस्थिती होती। मच्छीमार बांधवांच्या न्यायोचित मागण्यांची प्राधान्याने पूर्तता करण्यात येईल। मच्छीमार बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। गेल्या बऱ्याच दिवसांपासून मच्छीमारी बंद असल्यामुळे मच्छीमारांची होणारी आर्थिक परवड आणि तलाव नूतनीकरण या विषयांच्या अनुषंगाने प्रामुख्याने चर्चा झाली। या संदर्भात येत्या 10 नोव्हेंबर रोजी नियोजन भवन चंद्रपूर येथे सविस्तर बैठकीचं आयोजन होणार असून जिल्हाधिकारी विनयकुमार गौडा, सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न होणार असून जिल्ह्यातील सर्व मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लागतील। या संदर्भात आणि आपण स्वतः जातीने लक्ष देऊ अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली।